म्युच्युअल फंड आणि पोळ्या म्युच्युअल फंड आणि पोळ्या असा विषय बाजार गप्पांचा किंवा शेअर ललितचा होईल असं माझ्याही डोक्यात नव्हतं पण अलीकडच्या काळामध्ये एक बातमी वाचली आणि मला असं वाटायला लागलं की आपल्या घरातल्या तरबेज गृहिणी आणि म्युच्युअल फंडांचे फंड मॅनेजर यांच्यामध्ये प्रचंड मोठं साम्य आहे सुरुवातीलाच स्पष्ट करतो की हा विषय तसा लाईटली घ्या ना मला माझ्या घरातल्या तरबेज गृहिणीची टिंगल करायचे ना मला तुमच्या घरातल्या तरबेज गृहिणींची टिंगल करायचे आणि जिथे आपल्या घरातल्या गृहिणींची टिंगल करायची माझी हिंमत नाही तिथे म्युच्युअल फंडांच्या मॅनेजरची मी टिंगल करेन असा जरासुद्धा संबंध नाही कारण मुळामध्ये जसा पूर्वी म्हटलं जायचं की आयुर्विम्याला पर्याय नाही तसं म्युच्युअल फंड आणि आपल्या घरातल्या तरबेज गृहिणी यांना सोडून तरी मला काय पर्याय आहे पण असा विचार मनात याचं कारण म्हणजे आपल्या घरामधल्या तरबेज गृहिणी जसं आपल्याला ताज्या गरम गरम पोळ्या अगदी तव्यावरच्या अगत्याने वाढतात अगदी म्युच्युअल फंडच्या एन एफ ओसारखीच सारखीच त्याची स्थिती असते की नाही अशा गरमागरम पोळीवरती नेहमीपेक्षा जास्त तूप लावलेलं असलं की संसारात मुरलेल्या नवऱ्याला शंका यायला लागते की आज बहुतेक त्याला न आवडणारी भाजी घरात तयार झालेली आहे आणि ज्या वेळेला पोळी वाढल्या वाढल्या तुम्ही मागितलेलं नसताना एखादा गोडधोड पदार्थ एरवी ज्याच्यावरनं ओरडा खावा लागतो तो, तो तुमच्या पानात पडतो तेव्हा अशा संसारात मुरलेल्या नवऱ्यांच्या शंकेचं परिवर्तन खात्रीत होतं की आज नक्की भाजी तशी आहे म्हणजे एकंदरीतच जसं प्रॉस्पेक्टसमध्ये मग ते एन एफ ओ असू दे, दे आय पी ओ असू दे नाहीतर एफ पी असू दे त्याच्या प्रॉस्पेक्टसमध्ये जसे रिस्क फॅक्टर हे कमीत कमी शब्दात सांगितलेले असतात कृतींनी कळायचे मात्र टळत नाहीत हे तरबेज गृहिणी आणि म्युच्युअल फंडच्या एन एफ ओचे फंड मॅनेजर्स यांच्यामधलं फार मोठं साम्य असतं तरबेज गृहिणीने केलेल्या गरमागरम पोळ्या आणि म्युच्युअल फंड मॅनेजर यांच्याबाबत तसंही एक साम्य आहे गरमागरम पोळी आपल्या पानात पडल्या पडल्या लगेचच त्याचा घास तोंडात टाकायचा मोह होतो अशा वेळेला त्याच्याबरोबरीनं भाजी आणि आमटी घ्यावी असं मनातही येत नाही किंवा मनात आलं मना तरीसुद्धा ती भाजी आमटी आणि पोळी तिन्ही गोष्टी गरम असतील त्याचा हाताला तोंडाला चटका बसू शकतो असंही मनामध्ये येत नाही आणि आपल्याला तो मोह आवरता येत नाही म्हणजे एकंदरीतच म्युच्युअल फंडाचे एन एफ ओ हे लिस्ट झाल्या झाल्या त्याच्या दहा रुपयाच्या एन पेक्षा जास्त एन किंवा मार्केट प्राइस दाखवत असतील तर ते एन एफ ओ निदान काही प्रमाणामध्ये तरी विकावेत असं जसं मनात येतं ना हे त्या म्युच्युअल फंडमधले मॅनेजर्स आणि आपल्या तरबेज गृहिणी किंवा गरमागरम पोळ्या आणि एन एफ ओ याच्यामध्ये साम्य आहे आणि म्हणूनच आजच्या बाजार गप्पांचा किंवा शेअर ललितचा विषय म्युच्युअल फंड आणि पोळ्या जेव्हा अशा ताज्या पोळ्या काही ना काही कारणाने उरतात खरं म्हणजे उरवल्या जातात तेव्हा खऱ्या अर्थानं म्युच्युअल फंडचा पोळ्यांचा म्युच्युअल फंड सुरू होतो असं माझ्या नेहमी मनात येतं म्युच्युअल फंडाच्या फसलेल्या किंवा त्यांच्या गळ्यात अडकवलेल्या गुंतवणुकीसारखा प्रकार म्हणजे या उरलेल्या पोळ्यांचा केलेली फोडणीची पोळी मग सारवासारव सुरू होते की खाऊन टाकावं किंवा मा खाऊन माजावं टाकून माजू नाही मग हे जे खाऊन माजावं आणि टाकून माजू नाही ही काही सुरुवात नसते ते उच्चरावात सगळ्यात शेवटी म्हटलेलं मंत्रपुष्प असतं त्याची सुरुवात समंजस स्वरात भले तो जरबेचा असेल अशीच होते की अरे तुला भूक लागली आहे ना म्हणून आधीच्या दिवसाच्या पोळीने सुरुवात कर तोपर्यंत पुढचे पदार्थ आणून देते म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे आत्ता जशी परिस्थिती बिकट असली तरी येणाऱ्या काळामध्ये ती चांगली असू शकते असं चित्र रंगवतात आणि मग त्याला बिझनेस सायकल फंड असं म्हणतात अशातली गत असते म्युच्युअल फंडचा एन एफ ओ लिस्ट होताना असंच काहीसं चित्र असतं का, का याचाही विचार असतो पण खरी गंमत या पोळ्यांच्या बाबतीत किंवा फोडणीच्या पोळींबाबत अशी असते जेव्हा घरातल्या माणसांच्या संख्येच्या तुलनेमध्ये जरा जास्त संख्येनं पोळ्या आदल्या दिवशी उरलेल्या असतात मग तोरबेज गृहिणी फोडणीची पोळी नावाचा पदार्थ करते त्यावेळी फोडणीची पोळी या एकाच पदार्थामध्ये एका वेळेला तरी घरातली सगळी माणसं एकदम आघळायचा विचार असतो अशा वेळेला घरातल्या माणसांची संख्या आणि पोळ्या यांचा विचार करत करत पोळ्यांच्या प्रमाणामध्ये नव्हे तर माणसांच्या प्रमाणामध्ये त्या पोळीमध्ये कांदे आणि कढीपत्ता घातला जातो आपापसातलं आप त्यांचं परम्युटेशन कॉम्बिनेशन चुकलं तरी मग फोडणीची पोळी थालीपीठ आणि म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ याची गणितं इथे जुळायला लागतात मला जेव्हा नेहमी मी बॅलन्स्ड अडवांटेज फंड असं वाचतो त्यावेळेला या फंड मॅनेजर्स आणि तरबेज गृहिणी यांची सांगड घालावी असं वाटायला लागतं असा विचार करत असताना उरलेल्या पोळ्यांचा पोळीचा लाडूही करता येतो तो चांगला साजूक तुपातला असू शकतो त्याच्यामध्ये पुरेशा किंवा जास्त प्रमाणामध्ये गूळ किंवा साकपिठी साखर घालता येते असा विचार मनामध्ये आणून चालत नाही कारण फोडणीच्या पोळीमध्ये पोळीच्या प्रमाणामध्ये कांदा न घालण्याची मुभा असली तरी साजूक तुपामधल्या गुळाच्या पोळी पोळाच्या गुळा लाडवामध्ये ही मुभा नसते कारण पोळीचे लाडू हे साधारणपणे जुन्या जाणत्या मुरलेल्या फंड मॅनेजर्सच्या एखाद्या सुंदर ग्रोथ फंड स्कीमसारखे असतात पण हे तारतम्य पोळीच्या लाडवाच्या वेळेला आणि फोडणीच्या पोळीला कसं वापरायचं हे जसं फंड मॅ आपल्या घरातली गृहिणी ठरवत असते बरोबर आपला पोर्टफोलिओ कसा मॅनेज करायचा हे फंड मॅनेजर्स ठरवत असतात आणि म्हणूनच आजचा विषय म्युच्युअल फंड आणि पोळ्या त्याच्याही पलीकडचा भाग असतो बरं का जर आदल्या दिवशी थोड्या पोळ्या आणि थोडा भात उरला असेल तर काही ठिकाणी पोळी आणि भात दोन्ही एकत्र कुस्करलं जातं मिक्सरमधनं फिरवलं जातं आणि मग ते एकदम फोडणीला टाकलं जातं आणि त्याला पैंजण असं रोमॅन्टिक नाव दिलं जातं जेव्हा सेक्टर स्पेसिफिक फंड्सचा विचार येतो तेव्हा माझ्या मनामध्ये ही शंका नेहमी येत आहे कारण एका विशिष्ट सेक्टरमध्ये काम करायचं चा म्हटल्यानंतर चांगल्या भल्या बुऱ्या वाईट अशा सगळ्या कंपन्यांचा एकत्र विचार करण्यावाचून त्या फंड मॅनेजरला गत्यंतर राहत नाही मनोमन त्याला ही शंका असतेच की त्या सेक्टरला चांगले दिवस आहेत म्हणून मी हे केलं खर करतोय खरं परंतु त्या सेक्टर सगळ्याच कंपन्या नसतात पण मला फंड चालवायचा तर अशा सगळ्या कंपन्यांचा विचार करावा लागतो एकंदरीत संसार चालवताना उरलेल्या पदार्थात सगळं बसवावं लागतं हे जसं तरबेज गृहिणी पाहते तसंच तो सेक्टर स्पेसिफिक फंड किंवा एम एस एमई फंड मध्ये करतात का असाही विचार करावा लागेल मस्करीचा भाग म्हणून तर हे घ्यावंच लागतं पण संसार चालवण्याचं जे गांभीर्य असतं ते फंड चालवायचं असतं आणि यामुळे याची एक वेगळी हमी असते आणि ती अशी असते की हे पैजण नावाचं मिश्रण जमलेलं नाही किंवा फारकाळ जमणारं नाही याची तरबेज गृहिणीला शंका असते नवे रादर खात्री असते आणि त्यामुळे असे गमतीचे पदार्थ जेव्हा तुम्हाला डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट म्हणून सर्व केले जातात त्यावेळेला ती गृहिणी चुकूनही तुमच्याबरोबर टेबलावर नसते तुम्ही न मागता फिल्टर कॉफी देत असते म्हणजे अशा फंडांनी तुम्हाला वेळेच्या आधी किंवा अवेळीसुद्धा एखादा एक लॉयल्टी बोनस द्यावा अशातली ती गत असते मग हे बॅलन्स फंडमध्ये व्हायला लागलं की मग एक वेगळा संकेत त्यातनं बाळगायचा का याचाही विचार करावा लागतो काहीजण त्याच्यावरती असं म्हणतील की हल्ली पोळी भाजी नेहमीच बाहेरनं आणली जाते आणि त्यामुळे असा विचारही करता येत नाही हे माझ्यासारख्या पोळीभाजी केंद्र असल्यासाठी फेमस असलेल्या माझ्यासारख्या कट्टर आणि अस्सल डोंबिवली कराला दुसऱ्या कोणीतरी सांगण्याची जरासुद्धा आवश्यकता नाही पण म्युच्युअल फंड आणि पोळ्या या थीममध्ये त्यातून फरक पडत नाही कारण बाहेरून पोळ्या बद आणल्या तर कूक बदलतो किंवा किचन बदलतं त्यांनी मेनू बदलत नाही हे म्हणजे फंड मॅनेजर एक म्युच्युअल फंड सोडून दुसऱ्या म्युच्युअल फंडात जातो त्याच्या पलीकडं याच्यामध्ये दुसरा काहीही फरक पडत नाही आणि असा विचार करत असताना एक मनामध्ये येणारा विचार शेवटी मांडतो आणि या एपिसोड पुरेसा आपली आपली रजा घेतो आणि तो म्हणजे तरबेज गृहिणी आणि म्युच्युअल फंड मॅनेजर किंवा म्युच्युअल फंड प्रॉडक्ट आणि आपल्या पोळ्या यांच्यात अजून एक फार मोठं आणि महत्त्वाचं साम्य आहे या दोघांच्याही पटकन लक्षात येतं की आपले चाहते आणि आपले ग्राहक एखाद्या गोष्टीला फार लवकर कंटाळतात किंवा जसं आपण म्हणतो की यू काँट फूल ऑल द पीपल ऑल द टाईम तसंही असेल आणि मग असं काही लक्षात आलं की त्या वेगानं मूळ पदार्थ तर काही बदलता येत नाही किंवा मूळ पदार्थाचे कंटेंट किंवा घटक पदार्थही काही बदलता येत नाहीत मग तरबेज गृहिणी असू दे नंतर म्युच्युअल फंड मॅनेजर असू दे ते एकतर आवरण म्हणजे कव्हर बदलतात किंवा काही वेळेला कंटेंट बदलतात पण फार वेळेला आवरण किंवा कंटेंट हे बदलता येत नाही मग अशा वेळेला तरबेज गृहिणी आणि फंड मॅनेजर त्यांच्या प्रॉडक्टचं नाव बदलतो मग कधीतरी गुंडाळलेल्या पोळीला फ्रँकी म्हटलं जातं तर त्याच गुंडाळलेल्या पोळीला कधीतरी रोल म्हटलं जातं मग काही वेळेला त्याला सेक्टर स्पेसिफिक फंड म्हटलं जातं आणि काही वेळेला त्याला आणखीन काहीतरी वेगळं म्हटलं जातं मग असेच बदलते फंड यालाच तरबेज गृहिणी म्हणायचं की तरबेज गृहिणींना म्युच्युअल फंड मॅनेजर म्हणायचं याचा विचार करायचा म्हणून आजचा भाग म्युच्युअल फंड आणि पोळ्या मनपूर्वक धन्यवाद